मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झालेला आहे. याचं कारण महाराष्ट्राची सरकार एकमेव सरकार राज्यातली आहे ज्यांनी कुठलीच मदत केली नाही. केंद्र सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज गेल्या वर्षभरामध्ये दिलं आहे. देशातल्या इतर राज्यांनी देखील पॅकेज दिला आहे. फक्त महाराष्ट्राने 1 पैशाचं पॅकेज तर दिलंच नाही, पण त्याच्याऐवजी महाराष्ट्राने लोकांचे वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं याच्यावरच भर दिलेला आहे. म्हणजे या संपूर्ण कोविडमध्ये जर कुठलं एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे.